नमस्कार मित्रांनो जी के चेक पॉईंट या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी नगर परिषद भरती आलेली आहे त्याच्यामध्ये विविध पोस्ट आहेत विविध संवर्ग आहेत आणि काही संवर्ग असे आहेत की ज्याला स्पेसिफिक तुम्हाला एज्युकेशन लागतं त्याचा स्पेसिफिक असा क्रायटेरिया आहे पण हे जे आपण ज्या परीक्षेबद्दल किंवा ज्या पोस्टबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला या पोस्टबद्दल मी पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा आणि आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची डिस्क्रिप्शन लिंक मी दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करा तर ही जी पोस्ट आहे याच्यासाठी कोणतीही पदवी लागते त्यामुळे तुम्ही जर पदवीधर असाल मग ती कुठल्याही फील्डमधली सुद्धा या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि विशेष म्हणजे हे पोस्ट खूप चांगला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणारच आहोत तर बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नेमकं काय आहे या पोस्टमध्ये तर बघा परीक्षेचं पदाचं नाव जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते पद आहे बघा महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहेत की ते श्रेणी अ त्यांचा श्रेणी ब आणि खाली एक श्रेणी क अशा चार पद्धतीच्या ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर इथे बघा श्रेणी अचा जर विचार केला जो महत्वाचा मुद्दा असतो आपल्यासाठी पगार पगार किती असणार आहे तर येस फिफ्टीन यांनी दिलेला आहे एस फिफ्टीन म्हणजे हा पगारची रेंज तुम्हाला इथे दिलेली आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे म्हणजे थोडक्यात जर सांगितलं सगळं तुमचं जे तुम्हार तुम्हार जे काही तुम्हाला पर्सेंटेज भेटतात महागाई भत्ता त्यानंतर ग्रॉस सॅलरी ते सगळं मिळून जर तुमचा विचार केला ना तर हा पगार तुम्हाला सिक्स्टी थाउजंड प्लस हा पगार तुम्हाला जाणार आहे त्यामुळे खूप चांगली पद आहे आणि खूप चांगला पगार आहे त्यानंतर श्रेणी ब चा जर विचार केला तर याचा बघा एस फोर्टीन असं दिलेलं आहे आणि या पगाराची रेंज बघा अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार तर याचा पगार सुद्धा जवळपास तुम्हाला जातो बावन्न हजारच्या प्लस जातो पंचावन्न हजार जरी पकडला तरी चालते काही हरकत नाही तर आणि विशेष म्हणजे हे पद नगर परिषदेला नगर परिषदेमध्ये तुम्हाला बऱ्याच बऱ्याच सुविधा असतात त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि खूप जोमाने तयारी लागा त्यानंतर तिसरा मुद्दा याच नगर परिषदेचा यांचा कर निर्धार आणि प्रशासकीय अधिकारी मधला श्रेणी क तर श्रेणी क साठी बघा रेंज किती आहे एस ची दिली आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे पद सुद्धा चांगलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जवळपास तुमचा पगार हजार पर्यंत जातो म्हणजे खूप चांगले पद आहेत मित्रांनो तुम्हाला तयारी करायची आता या पदामध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे परीक्षा कशी होणार आहे या सगळ्या गोष्टी आता आपण बघूया चला तर मग एक एक मुद्दा आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू आता तर बघा परीक्षा कशी होणार आहे तर ही परीक्षा प्रत्येक संवर्ग न्याय आहे वेगवेगळ्या स्तरावर होणार आहे ठीक आहे स्वतंत्र राहणार आहे म्हणजे इंजिनिअरिंगचा पेपर वेगळा होईल त्यानंतर जे स्वच्छता निरीक्षक आहे त्याचा सुद्धा वेगळा होईल आणि याचा सुद्धा वेगळा होणार आहे आणि तुम्ही जे जाहिरात भरत आहे समजा आता याच्यात मी म्हटलं तुम्हाला श्रेणी अ ब क अशा आहेत तर तुम्ही तिन्ही श्रेणीसाठी फॉर्म भरू शकता पण तुम्हाला फॉर्म भरताना वेगळं लॉग इन आय डी किंवा वेगळा अर्ज करायची गरज नाही तुम्ही एकाच युजर आय डी मध्ये त्याच याच्यामध्ये फक्त पोस्ट ऍड करायचे आहेत श्रेणी अ ब क पण याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक श्रेणीसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागणार आहे म्हणून एकच लॉग इन आय डी आणि स्वतंत्र रीती तुम्ही प्रत्येक श्रेणीसाठी फॉर्म भरू शकता हा महत्वाचा मुद्दा कारण बरेच जण मला कमेंट बॉक्समध्ये हाच प्रश्न बऱ्याच वेळा विचारत होते ठीक आहे ना परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे जास्त मुले जर आली तर परीक्षा ही विविध सत्रांमध्ये होईल आणि तिथे नॉर्मलायझेशन ही मेथड वापरल्या जाईल ठीक आहे ना तर असे हे आहे आता परीक्षेचे स्वरूप परीक्षा ही कशा पद्धतीने होणार आहे हे इथे दिलेलं बघा जेवढे पद आहेत त्यांच्यासाठी सेम परीक्षेचं स्वरूप आहे सेम पॅटर्न आहे पेपर हा दोन पेपरमध्ये होणार आहे तर बघा कसा आहे पेपर वन आणि पेपर टू तर पेपर वन आधी होईल किंवा पेपर टू नंतर होईल असा काहीही एक प्रकार नाही तर पेपर हा एकाच दिवशी पेपर वन आणि पेपर टू सोबत होणार आहे त्यामुळे तुम्हाला असं काहीच नाही आहे आधी पहिला पेपर आणि नंतर दुसरा पेपर असा काही भानगड यांनी ठेवलेला नाहीये एकाच वेळी दोन्ही पेपर पण पेपर दोन असणार आहे तर पेपर वन हा साठ प्रश्न असणार आहे आणि एकशे वीस गुणासाठी सार्थ। तो असणार आहे त्यानंतर पेपर टूचा जर विचार केला तर पेपर टू चाळीस प्रश्न ऐंशी गुण तर पेपर वन साठी सत्तर मिनिटचा वेळ आहे आणि पेपर टू साठी पन्नास मिनिट ऐकून एकशे वीस मिनिट शंभर प्रश्न दोनशे गुण एकशे वीस मिनिट असं ते ऐकून स्वरूप आहे ठीक आहे आता जो मेन पेपर वनमध्ये काय असणार आहे त्यानंतर पेपर टूमध्ये काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आता आपण बारकाईने बघूयात ही परीक्षा आणि किंवा परीक्षेमध्ये कोणत्या पेपरमध्ये कसे मार्क्स सिस्टम आहे हे इथं दिलेलं आहे तर बघा पेपर वन पेपर वनचा जर विचार केला तर जो कॉमन आतापर्यंत तलाठीसाठी पेपर आहे त्यांचा अकाउंटंट वनसेवेचा त्यांचा सहकार भरती त्यांचं जिल्हा परिषद या सगळ्या परीक्षेमध्ये जो कॉमन सिलेबस असतो जो कॉमन एक्झामचं स्वरूप असते किंवा सब्जेक्ट असतात ते सब्जेक्ट याला त्यांनी ठेवलेले जसं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी त्यामुळे तुम्ही इतर परीक्षेची तयारी करत असाल तर ही परीक्षा सुद्धा तुम्हाला द्यायची आहे त्यामुळे हे तुम्ही मुद्दे लक्षात ठेवा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाला पंधरा पंधरा प्रश्न तीस तीस गुणांसाठी असणार आहे ना आणि दर्जाबाग कसा आहे मराठीचा दर्जा कसा दिलाय त्यांनी तर मराठीचा दर्जा हा बारावीचा आहे ठीक आहे ना त्याचा इंग्रजीचा दर्जा सुद्धा कसा आहे बारावीचा आहे त्याने सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणे याचा दर्जा कसा आहे बघा मित्रांनो पदवीचा आहे तर त्या अनुषंगाने तशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे आता मराठीचा पेपर हा मराठीमध्येच होईल इंग्रजीचा पेपर हा इंग्रजी माध्यम इंग्रजीच राहील आणि फक्त जे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आहे ते मराठी इन इंग्रजी दोन्ही याच्यात होईल आणि याच्यासाठी कालावधी किती आहे सत्तर मिनिट आहे आणि पेपरचं कसं आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यंत मल्टिपल चॉईस क्वेश्चन असे राहणार आहे त्यानंतर पेपर टू ता जो की खूप महत्वाचा आणि त्याचा सिलेबस आता आपण डिस्कस करणार आहे आणि त्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला लागत असलेले पुस्तकं सुद्धा मी सोबत सांगणार ठीक आहे आणि त्या सर्व पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल जेणेकरून तुम्ही ते ऑनलाईन चेक करू शकता कशा नवीन लॅटेस्ट कोणते पुस्तक आहेत कसे मार्केटमध्ये आलेले आहेत त्याचं प्राईस सुद्धा तुम्ही कम्पेअर करू शकता आणि तुम्ही पुस्तकं विकत घेऊ शकता ऑनलाईन घेतले तर काही हरकत नाही दोन तीन दिवसात तुमच्याकडे ते येऊन जातील ठीक आहे ना तर पेपर टू तर चाळीस मार्क असणार आहेत चाळीस प्रश्न असणार आहेत ऐंशी साठी तर हे पदवी लेवल त्याची पदवी राहणार आहे आणि दोन्ही याच्यात ते राहणार आहे मराठी किंवा इंग्रजी याला वेळ किती आहे पन्नास मिनिटं आणि असं टोटल जर विचार केला तर शंभर प्रश्न एक दोनशे मार्क एकशे वीस मिनिट असं ते राहणार आहे तर याची तयारी विषय दोन पेपर दोनची तयारी तुम्हाला सोबतच करायची आहे त्यामुळे सगळ्या विषयांची सोबत तयारी तुम्हाला करायची आहे ॲट द सेम टाईम ठीक आहे ना आता याच्यामध्ये विशेष म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे तलाठी किंवा सहकार भरती किंवा जिल्हा परिषद भरती याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही पण याच्यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ म्हणजे सरळ सरळ आपण काय म्हणू झिरो पॉईंट पाच इतके गुण तुमचे मायनस होतील ठीक आहे ना आणि असं करत असताना जर जे काही तुमचं ते पॉइंट सिस्टीम आहे जर अपूर्णांकात त्यांचं जे तुमचे मार्क येत असतील तर तुमचे अपूर्णांकातच मार्क कन्सिडर केले जातील म्हणजे पहिले सुरुवातीला कसं होतं जर तुम्हाला पंचवीस पॉईंट पन्नास भेटले तर पंचवीस पॉईंट पंचवीस भेटले तर तुम्हाला काय करायचे सव्वीस मार्क देऊन द्यायचे किंवा अशा पद्धतीने तुम्हाला मार्क वाढून द्यायचे आणि पूर्ण पूर्णांकात ती तुमचं कट ऑफ डिसाईड व्हायचा पण यांनी पूर्ण पद्धत चेंज केली आहे तर ती तुम्हाला अपूर्णांकामध्ये जर तुमचे मार्क येत असतील तर ती तशीच कारवाई पुढे करण्यात येईल त्यामुळे निगेटिव्ह पद्धत आहे आणि याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे त्यामुळे तुम्ही हे मिस करू नका ठीक आहे ना एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही म्हणजे टिकच केलं नाही तर त्याला निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही लागू होणार नाही असं त्यांनी म्हटलंय आता आपण बघूयात काय नेमका अभ्यासक्रम आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला तो अभ्यासक्रम बघता येईल तर बघा पेपर टू पेपर वनचं जे विषय आहे हे तर कॉमन आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत इथं मराठी दिलेले आहेत मराठीमध्ये काय काय असतं ते सगळं दिलेलं आहे इथे इंग्रजी दिल्या इंग्रजीमध्ये काय गोष्टी आहेत कशा आहेत तर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये सगळ्या गोष्टी जनरल स्टडी दिलेल्या आहेत तर सामान्य ज्ञानमध्ये बघा कोणकोणते त्यांनी विशेष करून म्हटलेलं आहे भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर इकडे भारतीय राज्यव्यवस्था असे विषय दिले त्यानंतर चालू घडामोडी पर्यावरण सुद्धा यांनी दिलेलं आहे तर तुम्हाला सामान्य ज्ञान करताना पर्यावरण हा सुद्धा विषय वाचायचा तर तर बौद्धीमापन चाचणी वगैरे या सध्या तुम्हाला बघायचं आता थोडस विचार करूया की भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणतं पुस्तक वाचणार तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे खूप छान पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सगळा तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही विशेष करून तो वाचू शकता तर मला तरी वाटतं तुम्ही वाचा तो वाचायलाच पाहिजे तर स्पेसिफिक एम पी एस सीचाच सिलेबस आहे मित्रांनो तुम्ही जर एम पी एस सी तयारी करत असाल तर वेल अँड गुड तुमच्यासाठी एक्झाम खूपच इझी राहणार आहे पूर्ण कंबाईनचा पॅटर्न आहे हा त्यामुळे एम पी एस सी ची स्टुडंट याला खूप चांगली बाजी मारू शकतात तर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं ते तुम्ही वापरू शकता किंवा कठारे किंवा गाठाळ यापैकी कोणतंही वापरू शकता प्रत्येक पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करा त्यानंतर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल तर महाराष्ट्राचा भूगोलचा जर विचार केला स्पेशल एक पुस्तक आहे दीपस्तंभ दीपस्तंभचं पुस्तक खूप बेस्ट आहे खूप कलरफुल पुस्तक आहे त्याच्यामध्ये मॅप्स वगैरे खूप चांगले दिलेले आहेत तर तुम्ही ते भूगोल वाचताना ते पुस्तक तुम्ही वाचरू शकता खूप चांगलं पुस्तक आहे त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर दोन पुस्तकं महाराष्ट्रामध्ये जास्त वापरल्या जातात ते रंजन कोळंबे सरांचं किंवा तुम्ही दीपस्तंभाचं अर्थशास्त्र किरण देसले सरांचं सुद्धा ते पुस्तक तुम्ही वाचू शकता वाचायचंच आहे तर तुम्हाला याच्यामध्ये जे टॉपिक दिलेलं आहे ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्थेचा जर विचार केला तर याचं सुद्धा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं आहे ते तुम्ही वाचा किंवा तुम्ही एम लक्ष्मीकांतचं पुस्तक सुद्धा वाचू शकता पण मी रिफर करेल की तुम्ही रंजन कोडंबेच वाचा कारण कमी वेळेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने पॉईंट वाईज तुम्हाला मुद्दे ते कव्हर करलेले आहेत चालू घडामोडी तर चालू घडामोडी तुम्ही पृथ्वीची परिक्रमा वाचू शकता किंवा सिंप्लिफाईड अंक येतात तर ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचू शकता तर जागतिक आणि भारतासंबंधीच्या चालू घडामोडी यांनी तसं त्यात म्हटलेलं आहे पर्यावरण पर्यावरणाचा जर विचार केला तर युनिक अकॅडमीचं एक पर्यावरणचं पुस्तक आहे खूप चांगलं पर्यावरण पुस्तक आहे ते तर ते तुम्ही वाचा ते खूप छान पुस्तक आहे ठीक आहे जर तुम्हाला पर्यावरण मराठीमध्ये समजत नसेल किंवा इंग्रजीमध्ये पाहिजे असेल तर शंकर आय एसच्या नोट्स आहेत तर त्या पण खूप चांगल्या आहेत तर त्या तुम्ही वाचू शकता ठीक आहे ना त्यानंतर येतो मुद्दा बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित तर याच्यासाठी तुम्ही तुम्ही कुठलंही एक चांगलं पुस्तक वाचू शकता जे ऑलरेडी तुमच्याकडे आहे किंवा तुम्हाला मी असं म्हणेल की सचिन सरांचं एक पुस्तक चांगलं आहे किंवा आर एस अग्रवाल तुम्ही रेफर करू शकता बुद्धिमापनसाठी आणि अंकगणितासाठी तरी तुम्ही याचा अभ्यास करताना आणि अंकगणिताचा अभ्यास करताना तुम्हाला टी सी ने घेतलेल्या आतापर्यंत पॅटर्न किंवा ने घेतलेले आतापर्यंतचे प्रश्न हे प्रश्न तुम्ही जर विशेष करून सोडवले तर तुम्हाला ते एक लिंक लागून जाईल त्यामुळे तुम्ही बुद्धिमापन वगैरे वाचता तर त्याची पुस्तकाची लिंक सुद्धा मी आहे जे काही पुस्तकं मी तुम्हाला सोबतसोबत डिस्कस करत आहे त्या सर्व पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे तुम्हाला जाऊन बघायचे चेक करायचे आहेत आणि जमलंस तर तुम्हाला ऑर्डर करायचे आहेत तर तुम्ही करू शकता किंवा तुमच्या जवळच्या स्टॉलवर सुद्धा ते पुस्तकं अवेलेबल असतील तिथून सुद्धा तुम्हाला बघू शकता पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा तिथे चेक करा कारण प्राइसचं कंपॅरिझन तुम्हाला समजतंय आणि मार्केटमध्ये तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही पुस्तकं घेऊ शकता ठीक आहे ना आता विशेष म्हणजे महत्वाचा आला तो विषय म्हणजे पेपर टूचा पेपर टू साठी आपण कोणते विषय आहेत बघा आता यांनी स्पेशली कॅटेगरायझेशन केलंय की आम्ही एखादा विषय आहे त्या विषयामध्ये कोणकोणत्या कशा कशा टॉपिकवर प्रश्न विचारणार आहे तर महाराष्ट्राचा भूगोल मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्राच्या भूगोलसाठी दीपस्तंभचं ते महाराष्ट्राचं भूगोल तुम्हाला वाचायचं आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक वाचायचं आहे इथं सगळं तुम्हाला दिलेले आहे याच्यानुसार त्याचा अभ्यास करायचा आहे ते पुस्तक तुम्ही खरेदी कराच कारण की ते पुस्तक बेस्ट आहे भूगोलसाठी त्यानंतर मानवी वसाहत भूगोलमध्येच तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर पर्यटन पर्यटन भूगोलचा टॉपिक आहे तो सुद्धा तुम्हाला त्याच्यातून भेटून जाईल त्यानंतर महाराष्ट्राचा जर इतिहास विचार केला तर महाराष्ट्राच्या विचारासाठी तुम्ही दोन पुस्तक वाचू शकता एक कठारे किंवा गाठाळ दोन पैकी कोणतेही पुस्तक वाचायचं आहे त्यासोबत तुम्हाला स्टेट बोर्डचं अकरावीचं पुस्तक आहे आता ते नवीन पुस्तकाला ते वाचायचं नाही तर जुनं जे मध्ये होतं ते पुस्तक वाचायचंय ते पुस्तक तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ते शेअर करून देईल ते तुम्ही वाचायचंय तर महाराष्ट्राचा इतिहास जुनं तुम्हाला वाचायचं आहे किंवा तुम्हाला कठारे किंवा गाठाळ हे सुद्धा तुम्ही वाचू शकता तर त्याचे सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे किंवा मी ऑलरेडी आधी सांगितलं होतं समाधान महाजन सरांचं युनिक अकॅडमीचं पुस्तक तुम्हाला वाचायचंय ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता भारतीय राज्यघटना रंजन कोळंबे सरांचं मी तुम्हाला पुस्तक सांगितलं इथं कोणकोणते मुद्दे आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत किंवा एम लक्ष्मीकांत सरांचं सुद्धा पुस्तक तुम्ही वाचू शकता कोणत्याही दोन पैकी एक तुम्हाला वाचायचं आहे ठीक आहे ना तर भारतीय राज्यघटना इथे त्यानंतर पेपर चाच आपण जर विचार केला जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण नागरिक स्थानिक संस्था तर हे तुम्हाला हा टॉपिक विशेष करून जर तुम्हाला वाचायचं असेल तर किशोर लवटे सरांचं पंचायत राजचं पुस्तक आहे ते खूप छान आहे खूप चांगलं विशेष करून त्याच्यात माहिती चांगल्या पद्धतीने दिली आहे ते तुम्हाला वाचायची आहे तर ते सुद्धा तुम्ही पुस्तक घेऊ शकता काही अडचण नाही सगळ्या पुस्तकांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तिथं तुम्हाला प्रत्येक पुस्तक चेक करायचं आहे चेक याकरता करायचं आहे की तुम्हाला प्राईस डिस्ट्रीब्युशन समजेल आणि तुम्हाला लेटेस्ट पुस्तकाचं कवर वगैरे सगळ्या गोष्टी समजतील आणि काय होईल की तुम्हाला कंपेरिझली तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ते पुस्तक खरेदी करू शकता ठीक आहे ना निवडणूक प्रक्रिया त्यानंतर हे पॉलिटीचा एक भाग आहे कामगार कल्याण तर कामगार कल्याण ह्या सब गोष्टी तुम्हाला लेटेस्ट वाचायच्या आहेत न्याय मंडळ हे सुद्धा पॉलिटीचा भाग आहे त्यानंतर माहिती अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हा जो सिलेबस आहे ना ऐकून पूर्ण एम पी सी सिलेबस आहे त्यामुळे तुम्ही एम पी सी चे सिलेबस पॅटर्न अभ्यास करायचा आहे माहिती अधिकार आणि अधिनियम हे दोन्ही कायदे किशोर लवाटे सरांचं पुस्तक चांगलं आहे तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता तेच वाचायचं आहे तर ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ठीक आहे ना भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम हा एक नवीन कायदा आहे जो की तुम्हाला इंटरनेटवरून वगैरे भेटेल किंवा मार्केटमध्ये एखादं छान पुस्तक असेल तर त्याची सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन देईल ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विषय सोपा असतो तुम्ही चालू घडामोडीमधून जर तुम्ही हा टॉपिक केला व्यवस्थित आणि काही एक छोटस एखादं नोट्स जर तुम्ही वाचले जे मी तुम्हाला शेअर करून देईल तर त्या नोट्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर होतील आणि हा विषय तुमचा ऐकून कव्हर होईल त्यानंतर आर्थिक सुधारणा आणि कायदे हा इकॉनॉमिकचा विषय आहे तर इकॉनॉमिक दोन पुस्तकं तुम्हाला सांगितले रंजन कोडंबे सरांचं किंवा किरण देसले सरांचं तुम्ही दीपस्तंभ स्तंभा अकॅडमीचं पुस्तक वापरू शकता दोन्ही पुस्तकं चांगली आहेत वेल अँड गुड ठीक आहे त्यानंतर हे हा सुद्धा सार्वजनिक वित्त व्यवस्था इकॉनॉमिकचाच पार्ट आहे तर तुम्ही तो करायचा आहे अशा पद्धतीने हे ऐकून तुम्हाला पाच ते सहा विषय आहेत आणि त्यांचे पुस्तकं त्यांचा अभ्यासक्रम अशा पद्धतीने आहे तर जागा खूप चांगल्या आहेत जवळपास चारशे बासष्ट जागा आहेत चारशे बासष्ट जागांचं डिस्ट्रीब्युशन जा सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवून देतो त्या तुम्ही बघून घ्या बघा चारशे बासष्ट जागा आहेत चारशे बासष्ट हे श्रेणी कच्या जागा आहेत आपण इथं श्रेणी अ चा जर विचार केला श्रेणी ब तर श्रेणी ब मध्ये त्र्याण्णव जागा आहेत त्यानंतर इकडे जर आपण केला श्रेणी अमध्ये तर चोवीस जागा आहेत जवळपास सहाशे प्लस जागा जात आहेत त्यामुळे मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायचे आहेत तर हे तुम्ही हे पीडीएफ ऑलरेडी ग्रुपवर आपल्या शेअर केलेले आहे तिथे तुम्ही जाऊन बघून घ्या ठीक आहे ना तर अशा पद्धतीचा ऐकून व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा ठीक आहे ना आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करू घ्या व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद